आज के दिन का एक लगभग तीसरा मुकाबला चलता हुआ शिव छत्रा ने जैसा 2024 का आज का ये फाइनल का दिन खचा खच भरा हुआ स्टेडियम। आज का जो पहला मुकाबला देखने को मिला था शिव छत्रपति वॉरियर्स और जिंतूर के बीच में, उसमें लगभग शिव छत्रपति वीर हो चुके हैं। उसके बाद जो मुकाबला हुआ था अकोला, उसमें भी लगभग विदर्भ टाइगर पप्पू की टीम लगभग जीत चुकी है। अब यह तीसरा मुकाबला चलता हुआ आज के दिन का यह तीसरा तगड़ा मुकाबला सचिनोला परवरी वर्सेस गाउटी धावा अंबेजोगा। इस समय आज के अंपायर बंटी भाव और आकाश भाव को मैं ऐसी गुजारिश करता हूं जल्द से जल्द यह मैच शुरू कीजिए। आकाश भाऊ ऑनलाइन चालू है क्या? ओके 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 हेलो उधर तिकडे इकडे ताण मारायला हेलो। इस मैच के अंपायर आकाश भाव और बंटी भाव को मैं गुजारिश करता हूँ कि प्ले लेंगे का सेट करके ऑनलाइन स्कोर चालू कर दीजिए प्लीज। अतुल भाव पलकुन का भाव जो बॉल दे रहे, अरे वो आ गया पीछे से देना समोरन। शिव छत्रपति चषक 2024 काफी तगड़े मुकाबले देखने को मिलते हैं यहाँ पर। आकाश भाव मोबाइल या इकड़ मोबाइल की भाई एक दे लगभग 8 ओवर का ये मैच खेला जाएगा।
इसके लिए सभी टीमों को गुजारिश है कि मैच पहले होने के आधा घंटा आपने लिस्ट दे दीजिए, क्योंकि ऑनलाइन स्कोर करने में थोड़ी सी दिक्कत आती है, फिर मैच रुकवाना पड़ता है, थोड़ा सा प्रॉब्लम आता है कमिटी को भी। 10-20 मिनट अगर मैच लेट हो जाता है तो फाइनल को भी यहाँ पर थोड़ा सा लेट होता है। जो पब्लिक है मैच देखने के लिए यहाँ पर राह देख रही है, अपना अपना कीमती मूल देकर यहाँ पर मैच देखने के आती है पूरे प्रेक्षक। रामलीला का यह मैदान खचाखच भरा हुआ स्टेडियम। दोनों भी टीम के एक एक खिलाड़ी को मैं ऐसी गुजारिश करता हूँ कि आपने यहाँ पर नाम बोलने के लिए यहाँ पर आ जाए, नीचे खड़े रहे, नीचे ऊपर का स्ट्राइक पर है नदीम और नॉन स्ट्राइक पर है यहाँ पर करीम। बॉलर्स नो, बॉलर्स नेम कारवारी, काफी अच्छे नाम यहाँ पर कारवारी, पहली ने की पहली गेंद यहाँ पर बहुत ही बढ़िया खेल दिया, बहुत अच्छी बॉलर के बाहर फिर अच्छा होने के लिए काफी अच्छी शुरुआत। अंपायर कैसा रहता हुआ आकाश बहु का अच्छा रन, बहुत ही ओके 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 ओके, बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पर नदीम द्वारा कारवार की पहली गेंद को यहाँ पर फिर से रिवर्स मारने की कोशिश, बॉल जाती हुई पॉइंट लाइन की तरफ, अंपायर कैसे नाराज भी बाकी, फिर से एक बार अंपायर की तरफ हाथ ऊपर और बॉल जाती हुई छह रनों के लिए, बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पर नदीम द्वारा। सज्जू लाला पर बनी की टीम काफी बढ़िया प्लेयर नदीम और करीम स्ट्राइक पर, अभी अभी नदीम ने दो गेंदों में दो ही बढ़िया हमने खाता खोला था छह रन के साथ, बैक टू बैक दूसरा छक्का लगता हुआ, कारबारी फिर से एक बार तैयार नदीम के लिए, फिर से मारने की कोशिश लेकिन मेरे ख्याल से गेंद जाके टकराई पैरों पर, अंपायर का इशारा था एक बाइस कहलदास नहीं ना मंगूट सांगा लो मैं एक बाइस तुम्हारे लो, बहुत ही बढ़िया यहां पर फिर से एक बार तैयार, फिर से घुमा दिया है बॉल जाती है बॉर्डर की तरफ, वन बॉल चौका, डीजे फिर से एक बार कट कर दिया, यहां पर खिलाड़ी यहां पर मौजूद कोई रन नहीं ले सके यहां पर, हेलो निर्धावा चेंडू टाकला है तो मुझे कारभारी यानी बघूया पुढच्या चेंडूवर काय करतात कारभारी, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल जातो सीमा रेषा बघूया, चांगली फिल्डर द्वारा तोपर्यंत पडून दोन रन पूर्ण केले आहेत ते फिल्डरने, आता एक ओवरची समाप्ती झाली आहे, एक ओवरच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 18 रन बिना गड्याच्या मोबदल्यात। एक ओवर के समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 18 रन प्लस आप 0 विकेट। गेंदबाज का नाम अजय, काफी बढ़िया शुरुआत सज्जू लला क्रिकेट क्लब की ओर से, जो कि नदीम और करीम करते हुए
पहले मरतबा स्ट्राइक पर आते हैं इस बार। पहले की जो पूरे छः गेंदे होती है पूरे के पूरे नदीम ने खेले थे और कुल 18 रन बनाए थे उस ओवर में। अब दूसरा ओवर शुरू होता हुआ अजय आए यहाँ पर, जो कि एक नंबर की टी शर्ट पहनकर अपने टीम का भार अपने कंधों पे लेकर उनका सामना करेंगे करीम। लगभग पावर प्ले का है दूसरा ओवर चलता हुआ। बॉलर्सला कृपया विनंती स्लीवरी करा। उल्टॉस गेंद यहाँ पर, बहुत ही बड़ा चांस था बल्लेबाज को लेकिन पूरी तरह से गेंदबाज ने बीट कर दिया है उनको और एक रन पूरा किया। आप फिर से एक बार स्ट्राइक पर आते हुए नदीम, जो कि अजय गेंदबाजी का भार संभालेंगे यहाँ पर। अजय ने काफी बढ़िया अच्छी स्पीड है, क्या कर सकते देखना पड़ेगा। नदीम ने जो कि पहली ओवर खेली थी काफी बढ़िया रन बनाए थे उस ओवर में। फिर से एक बार शॉट को खेल दिया है बॉल साथ ही बॉल रन के बाहर सीधी लाइट को लगती हुई गेंद और अंपायर का इशारा आता हुआ 6 रन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहां पर नदीम अपने टीम के लिए, बहुत ही बढ़िया अब तक की शुरुआत। पतंग अंपायर प्लीज, अरे लागत होती ना चला। लगभग फिर से एक बार गेंद को कट कर दिया है बॉल जाती बॉल रन कर, दो खिलाड़ी उसके पीछे भाग रहे हैं क्या कर सकते देखना पड़ेगा लेकिन गेंद ने यहां पर जीत गई और बॉल जाती बॉल रन के बाहर 4 रन। लगभग 5 तारीख को ही आपने टूर्नामेंट शुरू हुए थे, एक को क्या सॉरी यार 1 तारीख को और आज के दिन का ये फाइनल का दिन। बॉल ओके वन बाउंस बहुत ही बढ़िया बॉल यहाँ पर फिर से एक बार बॉल की तरफ 4 रन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर नदीम और बार बार अंपायर को मजबूर कर रहे हैं हार हाथ हिलाने को यहाँ पर, कभी ऊपर और कभी नीचे। बहुत ही बढ़िया यहाँ पर अंपायरशिप बंटी और आकाश बहुदारा, उतनी बढ़िया बल्लेबाजी नदीम द्वारा। पहली गेंद काफी बढ़िया की थी यहाँ पर अजय ने लेकिन उसके बाद जो कि बल्लेबाजी हो रही है प्रेक्षक खुश हो रहे हैं यहाँ पर, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी देखने को मिल रही है उनको। आज के दिन के पूरे तगड़े मुकाबले से देखने को मिलेंगे। फिर से एक बार घुमा दिया है कैच लेने का मौका यहाँ पर और सफलता मिलती हुई काफी बढ़िया कामयाब गेंदबाज का और विकेट हासिल करते हुए यहाँ पर कैच। डीजे नदीम के आउट होने के बाद बल्लेबाज का बाहर संभालते यहाँ पर सुजात कादरी।
आते आते ये गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इसके पहले जो मैच हुआ था अकोला और पुसद जो कि अकोला चेस कर रही थी, उन्होंने दोनों में 39 रन बनाए थे, लेकिन यहां पर शुरुआत में ही सचुलाला क्रिकेट क्लब की ओर से दोनों में 39 रन बना चुके हैं अब तक। बहुत ही बढ़िया शुरुआत अब तक देखने को मिलती हुई। रहमान अपने खुद की पहली और टीम की ओर से तीसरी ओर लेकर आ रहे हैं। रहमान उनका सामना करेंगे करीम। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली देखने को मिलती हुई, काफी सूझबूझ भरी फील्डिंग सजाते हुए यहां पर रहमान काफी बढ़िया शॉट यहां पर चाप मारते हुए, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद। बहुत ही बढ़िया फील्डिंग यहां पर और एक रन पूरा, इसे एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 40 रन। लगभग काफी बढ़िया मुकाबला चलने को यहां पर, रहमान ने काफी अच्छी गेंद की और पहली गेंद पर एक रन पूरा किया यहां पर करीम ने। अब स्ट्राइक पर आते हुए सुजात हमारे साथ ही महेश दादा बैठे हुए, मैं उसको पूछना चाहता हूँ किस तरह कितना स्कोर होगा इस मैच का। बहुत ही बढ़िया यहाँ पर ब्लॉक लाइन की गेंद और एक रन पूरा। अब तक काफी बढ़िया गेंदें देखने को मिलती हुई दोनों की दोनों भी, सीधी एक दो ब्लॉक लाइन में थी लेकिन एक रन लेने से नहीं रोक पाए यहाँ पर। फुल टॉस गेंद यहां पर फिर से एक बार बॉल जाती है बाउंड्री लाइन की तरफ 6 रन। बहुत ही बढ़िया शॉट यहां पर अंपायर के द्वारा हाथ ऊपर। अपने पहले दो गेंदे काफी खूबसूरत डाली थी यहां पर रहमान ने, फिर से एक बार उठा दिया है यहां पर, खिलाड़ी यहां पर मौजूद और बहुत ही बढ़िया क्या हेलो हेलो वन बाउंस का इशारा तो फर्स्ट वन बाउंस जो कि अंपायर आकाश भैया ने यहाँ पर अब बल्लेबाजी का भार संभालने आए हैं परमनी जिले का खूंखार बल्लेबाज जयदेव भराड़े। आते आते खूबसूरत शॉट खेल जाए यहां पर खिलाड़ी मौजूद लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग और 4 रन। बढ़िया यहां पर
आते आते ही पहली गेंद पर काफी खूबसूरत शॉट खेला जयदीप ने। रहमान की गेंद फिर से एक बार फिर से कट कर दिया है यहाँ पर, बॉल जाती है बाउंड्री की तरफ और सीधा आकाश भाऊ पासवर्ड सांगा। आकाश भाऊ कदम पासवर्ड। तीन षटकाच्या समाप्तीनंतर झालेली धावसंख्या ती 55 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात। आता पुढचं षटक घेऊन येत आहेत ते। जगन्नाथ पहिला चेंडू वळण घेणारा चेंडू समजू शकले नाही ते सुजात। चांगली दर्जेदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते परभणी या संघाकडून। हॅलो हॅलो चीक पहिला चेंडू निर्धाव चांगला चेंडू जगन्नाथ यांचा। पुढचा चेंडू जगन्नाथचा पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू हलक्या हाताने खेळलाय। एकच धाव तिथे मिळेल। चेंडू खाली होते ते नितीन मुंडे एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील अंबेजोगाई या संघाकडून पाहायला मिळतील। पुढचा चेंडू जगन्नाथचा सामना करतील ते जयदीप भराडे। अतिरिक्त टर्न या चेंडूला मिळाली आणि 55 निर्णय अवंतर धाव पाहायला मिळते। आपल्या बोटांवरती थोडस नियंत्रण चुकले जगन्नाथ आणि चेंडू जातोय सरळ व्हाईटच्या दिशेने। पुढचा चेंडू जगन्नाथचा सामना करतील ते जयदीप भराडे। लूप उलटा चेंडू आणि चेंडू जातोय सरळ वन बाउंस। कॅमेरामॅन बघूया कॅमेरामॅन। दर्शकांनी सांगितला निर्णय नाही नाही कॅमेरामॅनला सांगू द्या एकदा चेक करूया। खांबा आला खांबा मध्ये पंचांनी सांगा निर्णय पोल आलेला आहे मध्ये पंचांनी आपला निर्णय षटकार या चेंडूवरती। डीजे धन्यवाद। दुसऱ्या कॅमेराने चेक केलंय षटकार आहे। मोठा फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार षटकार। धन्यवाद डीजे। उत्कृष्ट फलंदाजी जयदीप भराडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती अंबेजोगाई या संघाकडून पाहायला मिळते पण या सामन्यामध्ये कुठेतरी दबावात चांगला फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार षटकार।
अंबेजोगाई या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। चांगला चेंडू आणि डायरेक्ट थ्रो आणि पुन्हा एक धाव घेतली आणि पंचांचा निर्णय असेल तो थर्ड अंपायर। बघूया षटक समाप्त। यानंतर कॉमेंट्रीचा भार सांभाळतील ते आमचे मित्र अतुल भाऊ शेळके। येथे तिसऱ्यांचा पंचांचा निर्णय आला आहे, फलंदाज नॉट आउट असेल। 77 चार षटकाच्या समाप्तीनंतर झालेली धावसंख्या ती 77 धावा। अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, ताबडतोब फलंदाजी परभणी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। आता गोलंदाजीचा भार सांभाळतील ते नितीन मुंडे उर्फ ब्रँड, पण इथं फलंदाजी ब्रँड होताना आपल्याला पाहायला मिळते। जो फलंदाज येतोय तो ब्रँडेड शॉट खेळतोय, ब्रँडला ब्रँड दाखवावं लागेल। धन्यवाद महेश दादा देशमुख। आता जाऊ त्या सामन्याकडे। चार षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 77 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात। सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु एक सेशन संपले, दुसरं सेशन बाकी, म्हणजेच शेवटच्या चार षटक कुठेतरी यायचे बाकी आहेत। जर आपण सुरुवात खर्च केले असतील तर आपल्याला आता ते रन थांबवण्याची कुठेतरी मिळतोय, एक क्षण मिळतो। हॅलो नितीन यांचा आणि चांगला चेंडू ब्रँडचा, खोलवर गतीचा चेंडू, निर्धाव चेंडू ब्रँडने दाखवून दिला या चेंडूवरती। पुढचा चेंडू लो फुलटा चेंडू, दिशा दाखवली आणि चेंडू जातोय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या कडे। ब्रँड वरती ब्रँड फटका, पुढचा चेंडू ब्रँडचा, मोठा फटका, ब्रँडेड फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, षटका। अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून। सुजात कादरी 7 चेंडूंचा सामना करत 18 या धावसंख्येवर खेळत आहेत आणि जयदीप भराडे 6 चेंडूंचा सामना करत तब्बल 28 या धावसंख्येवर खेळत आहेत। म्हणजे आता ब्रँड यांना या दोन्ही फलंदाजांना बाद करावं लागेल, नाहीतर तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल। पुढचा चेंडू ब्रँडचा, पुन्हा मोठा फटका, फसवलंय आणि चेंडू खाली खेळाडू येत आहेत आणि इथं झेल सोप्पा सोडलाय। मोठा मासा अंगळाला अडकला होता पण तो झेल टिपता नाही आला, इथं सुजात कादरी यांना एक जीवनदान मिळाले। बघूया या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलतायत सुजात कादरी। मागच्या दोन चेंडूवरती त्यांनी 10 धावा ठोकल्या होत्या, हा झेल महत्वाचा होता अंबाजोगाई या संघासाठी। पुढचा चेंडू ब्रँडचा, सामना करतील जयदीप, चांगला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार। हे काय पाहतोय, मला वाटलं चेंडू अडवलाय पण चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, चौकार।
आता चांगली गोलंदाजी केली तरी खेळाडू त्यांना साथ देत नाहीत, झेल सोडतायत, चौकार सोडतायत. पुढचा चेंडू ब्रँडचा चांगला फटका आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार. जो गोलंदाज येतोय तो 20 धावा देतोय असंच आपल्याला पाहायला मिळतंय. आता इथं ब्रँड करणार पण काय, चेंडू हवेत जातोय खेळाडू झेल सोडतायत, चेंडू खालून जातोय खेळाडू चौकार देत आहेत. गोलंदाज करणार तरी काय. पाच षटकाच्या समाप्तीनंतर झालेली धावसंख्या ती. अठ्ठ्याण्णव धावा दोन गड्याच्या मोबदल्यात. आता गोलंदाजीचा भार सांभाळतील ते रहमान. पहिल्या षटकात त्यांनी 16 धावा दिल्या होत्या, बघूया या षटकात काय करतात. सामना करतील ते सुजात. चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा अतिरिक्त उसळी घेतला होता. चेंडू सरळ जातोय निर्धाव. असे तुम्हाला चेंडू टाकावे लागतील तर कुठे या तुम्ही या सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकणार, नाहीतर तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. चांगली गोलंदाजी रहमान यांच्याकडून. पुढचा चेंडू रहमानचा. मोठा फटका पुन्हा एकदा हवेत. निर्जन तळी चेंडू पडलाय. एका धावरती समाधान मानावं लागेल. जयदीप यांनी थांबवले काऊन की मी मोठे फटके खेळत आहे आणि मला खेळू द्या. 8 चेंडूत तब्बल 38 या धावसंख्येवर खेळताय जयदीप. चांगला चेंडू आणि इथं इनसाइड एज आणि इथं फलंदाज बाद. रहमान यांनी दाखवून दिलंय डीजे आवाज होणार थोडा. हॅलो डीजे आवाज. कमबॅक करावं लागेल अंबेजोगाई या संघाला ज्या सामन्यामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल, या टुर्नामेंट मध्ये टिकायचं असेल. टी शर्ट हवं तुम्हाला. ड्रेस कोड मध्ये पूर्ण सामने आहे त्यामुळे खेळाडूंनी प्रत्येक खेळाडूंनी ड्रेस कोड आवश्यक आहे. आकाश भाऊ कदम एकदा आम्हाला कॉल करा. सोनू भाऊ घुळवे मोबाईल बंद करत आहेत. थांबा थांबा.
सलग दोन चेंडू वरती दोन चौकार ठोकलेत जुनेद यांनी, म्हणजे जो खेळाडू येतोय तो पवेलियन मधून सेट होऊनच येतोय सहजरित्या। छक्का आहे का ते पहिला षटकार होता। धन्यवाद। पहिल्या चेंडूवरती जुनेद यांनी षटकार ठोकला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार। धन्यवाद। एक मोठा फटका आणि चेंडू जातोय सरळ। सांगतो सहा षटकाच्या नंतर तब्बल 113 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात जो खेळाडू येतोय तो चौकार आणि षटकारांशीच बोलतोय। आता गोलंदाजीला आलाय तो जग्गूला काही करावं लागेल, बोट वळवावी लागेल, बोट चेंडूवरती फिरवावी लागेल आणि सामना आपल्या बाजूने फिरवावा लागेल। जर्सी नंबर 3 नंबर होता सुरेश रैनाचा। बघूया काय करतात जग्गू, सामना करतील ते सुजात। लेग स्पिन चेंडू, चांगला चेंडू, टप्पा बनला थोड़ा सा बाहर निकला, समझू शकले नाही ते सुजात। निर्धाव चेंडू, अशा चेंडू ची गरज आहे अंबेजोगाई या संघाला। पुढचा चेंडू जग्गूचा, सामना करतील सुजात। मोठा फटका आणि चेंडू सरळ जातोय। रामभाऊ कदम यांच्या चरणाला स्पर्श करणारा हा फटका, चेंडू जातो सरळ सीमारेषा पार, षटकार। चांगली फटकेबाजी सुजात यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। पुढचा चेंडू जग्गूचा, रॅपिड चेंडू आणि चेंडू जातोय सरळ 2 धावेसाठी। कुस्तीच्या मैदानाला लागलाय चेंडू वट्ट्याला आणि 2 धावा मिळतील। डायरेक्ट पडल्याच्यानंतर चौकार असेल। चांगला चेंडू होता म्हणजे 2 धावा आल्या, कुठेतरी नशिबाची साथ म्हणावी लागेल। चांगला फटका आणि फटक्याखाली होता निर्धन स्थळी चेंडू पडलाय। एका धावरती समाधान मानावं लागेल सुजात यांना। आता फलंदाजीसाठी आले ते जुनेद, 3 चेंडू मध्ये तब्बल 14 या धावसंख्येवर खेळतायत। आक्रमक फलंदाजी जुनेद यांच्याकडून पाहायला मिळते। मोठा फटका खेळायचा होता, समजू शकले नाही ते जुनेद, टप्पा बने थोडासा बाहेर निघला। वळण घेणारा चेंडू, अशा चेंडूची गरज आहे जग्गू यांच्याकडून आपल्याला। पुढचा चेंडू जग्गूचा, सामना करतील जुनेद। रिवर्स खेळला आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार। सात षटकाच्या समाप्तीनंतर झालेली धावसंख्या ती तब्बल 128 धावा। शेवटचं षटक कोण घेऊन येतंय ते बघावं लागेल, निर्णायक षटक असेल। जर तुम्हाला या सामन्यामध्ये जीवंत राहायचं असेल तर हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल। जो संघ हरेल तो सरळ घरी जाईल, जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील। ब्रँड, पहिला चेंडू चांगला चेंडू, टप्पा पडल्याचा थोडासा खाली राहिला आणि बाहेर निघाला। निर्धाव चेंडू, पंचांची भूमिका निभावतायत ते कुणाल भुरले उर्फ हार्दिक पांड्या। खोलर टप्प्याचा चेंडू, एका धावरती समाधान मानावं लागेल आणि दुसऱ्या पंचांची भूमिका निभावत आहेत ते आकाश भाऊ कदम, उत्कृष्ट पंचगिरी म्हणून पाहतायत।
आता सामना करतील ते जुनेद आक्रमक फलंदाजी करताय जुनेद. हॅलो चांगला चेंडू टप्पा पडला थोडासा खाली राहिला बॅटची कड होती असं वाटलं. निर्धाव चेंडू अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील. ब्रँड यांना ब्रँड दाखवावं लागेल. पुढचा चेंडू ब्रँडचा मोठा फटका फसवलाय ब्रँड यांनी आणि चेंडू खाली कारभारी आणि कारभारी यांनी कारभार केलाय चुकीचा कारभार केलाय आणि चेंडू त्यांच्या हातातून निसटलाय. ब्रँड करणार तरी काय चेंडू हवेत जातोय प्रत्येक खेळाडू झेल सोडतोय ब्रँड करणार तरी काय. आम्हाला वाटलं होतं कारभारी हा झेल सहजरित्या घेतील पण कारभारीनं कारभार दाखवून दिलाय असं नाही करायला पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा लटकवलंय चेंडू खाली पुन्हा कारभारी आणि कारभारी यांना चेंडू समजलाच नाही. समोर येत आहे चेंडू त्यांच्या डोक्यावर ना पाठीमाग पडतोय आणि चेंडू जातोय सरळ वन भाऊ सीमारेषा पार चौकार. शेवटचा चेंडू ब्रँड करणार तरी काय ब्रँडेड गोलंदाजी होते पण झेल हवेत जात आहेत खेळाडू झेल सोडतायत ब्रँड करणार तरी काय म्हणजे ब्रँड चेंडू टाकणार आणि कॅचही घेणार असंच ब्रँडला करावं लागेल. शेवटचा चेंडू ब्रँडचा आणि इनिंगचा मोठा फटका आणि या फटक्यावरती ब्रँडेड फटका जुनेद यांच्याकडून पाहायला मिळतो. षटक समाप्त. आठ षटकाच्या समाप्तीनंतर झालेली धावसंख्या ती 141 धावा जिंकण्यासाठी अंबेजोगाई संघाला 142 धावा बनवावे लागतील. Thank you.
काय सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, ती म्हणजेच सजुलाला क्रिकेट क्लब परभणी या संघाकडून तब्बल 141 धावा जोडल्या त्यांनी आणि या ठिकाणी 142 धावांचं लक्ष दिलंय ते गावठी हॉटेल हिंगोली आंबेजोगाईचा संघ आहे. परंतु आपल्या नांदेड नाक्यावर सॉरी नांदेड रोडला गावठी हॉटेल आहे, त्या हॉटेल मालकाचा हा संघ आंबेजोगाईहून मागवलाय. तर 142 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सजुलाला क्रिकेट क्लब कडून, त्याच प्रकारची आता फलंदाजी करावी लागेल ती गावठी हॉटेल हिंगोली या संघाला. आजचा शेवटचा दिवस, छत्रपती चषकाचा आजचा शेवटचा दिवस, आज होणार महाअंतिम मुकाबला. आज मैदान काय सजलंय, काय सुंदर दिसत आहे. फायनल साठी आजच या मैदानावर आम्ही तब्बल 15,000 ते 20,000 रुपये खर्च केलाय. पूर्ण मैदानात पाणी मारलं, डबल रोलिंग केली, टिचकुले आणि टिचकुले कंपनीचा रोड रोलर तयार झाला होता, सुधारला होता, ज्यानी लिव्हरनं दुरुस्त करून दिला होता. नंतर आम्ही तो फिरवला घर 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 पुऱ्या वावरानं फिरवला आणि मैदान सुंदर बनवले. आता जर या मैदानावर तुम्ही डाय सुद्धा मारली तुम्हाला काहीच होणार नाही, कारण की हे मैदान आता क्रिकेट खेळासाठी उत्कृष्ट असं ठरलंय. आजचा फायनल दिवस आहे, कोणताही सामना पाहायला विसरू नका. जाऊ सामन्याकडे. 142 धावांचं लक्ष आहे ते म्हणजेच गावठी हॉटेल हिंगोली या संघाला. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, चांगला समाचार आणि सीमा रेषा पार. शिव छत्रपती चषक फफवाज दोघांचे अवकार. डीजे आवाज आवाज भोंगे पोंगे सगळं सोड, आज माहोल होऊ दे. आजचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून तेच काम तेच पैसा आणि तेच दिवस हे नाही बघायला भेटणार. जाऊचा सामन्याकडे. यावेळेस काहीसा वेगळा फटकार लीडरशिप काढली आपल्या पिटाऱ्यातून आणि पुन्हा एकदा पोहोचवले ते सीमा रेषा पार, बॅक टू बॅक 2 चौका. कुठेतरी ज्या प्रकारे सुरुवात केली होती सज्जुलाला क्रिकेट क्लब परभणी या संघाने, त्याच प्रकारची सुरुवात झालेली आहे आंबेजोगाई या संघाकडून. दोन चेंडूत दोन मोठे फटके आलेत म्हणजे सुरुवात झाली. रणसंग्राम या ठिकाणी सुरू झालाय, शंकुनाद झालाय. आता बघूता कुठपर्यंत नेतोय हा खेळाडू आपल्या सामन्याला. यावेळेस पुन्हा एकदा फाईल लेगचं क्षेत्र निवडले म्हणजे चारही दिशांमध्ये हा फटकेबाजी करण्यात माहिर असा खेळाडू आहे सोहेल बेग. काय उत्कृष्ट खेळाडू. सुरुवातीला आपण त्याचा फटका पाहिला, तो फटका होता एक्स्ट्रा कोर्टच्या दिशेला. त्यानंतर त्यानं रिवर्स शिफ्ट खेळली आणि त्यानंतर फाईनल एकचं क्षेत्र निवडले म्हणजे तिनेही दिशेला चांगला प्रहार करण्याचं याच्याकडे कुठेतरी कौशल्य आहे, त्याच कौशल्याची कुठेतरी जरूरत आणि पण गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल. आता या ठिकाणी आलता स्लॉटमध्ये आणि डिपॉझिट केलाय प्लॉटमध्ये. काय सुंदर फटकेबाजी सोहेल यांच्याकडून बघतोय. छत्रपतीचा चावा मिळाल्या खनखनीत 6 धावा. तो
आणि उन्हाचा पारा वाढलेला त्यामध्ये आलं लाल स्ट्रिंग हातात म्हणजे एनर्जी कुठेतरी पंचांना भी घ्यावी लागत आहे तर पंच एवढे थकत आहेत तर विचार करा खेळाडू किती थकत असतील आणि कॉमेंटेटर तर मग तर विचारच करायचं काम नाही जाऊ पुन्हा एकदा सामन्याकडे मोठेच फटके बघायला मिळालेत छोट काहीच नाही सिंगल डबलचं नाव नाही मी म्हणलो होतो सिंगल डबलचं नावच नाही नुसतं खैचम खैच्या ओढमोडे आणि तोडमताड्या दिसत आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका पुन्हा एकदा चौकार एक चेंडू बाकी पाच चेंडू झालेत आणि धावा खर्च केले ते 22 धावा म्हणजे मैदानात आल्या आल्या हनुमान गिरे टाकलाय आणि कुठेतरी शिखर सर करायला चाललाय हा खेळाडू नाव आहे बैग यावेळेस थोडस दिशाहीन आता दिशाहीन तर होणारच लागला काय ओव्हरची समाप्ती म्हणजे कुठेतरी टच झाला शरीराला कुठतरी लागला पायाला आणि षटक समाप्त एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 22 धावा म्हणजे कुठेतरी चांगल्या पद्धतीची सुरुवात झालेली आहे म्हणायला काही हरकत नाही कारण की अशीच काहीशी सुरुवात हवी होती रिक्वायर्ड रन रेट असंच काहीच होतं तर त्याच पद्धतीने आता पहिल्या षटकाचा समाचार खरगोश घेतलेला आहे परंतु आता दुसरं षटक कोण घेऊन येईल पहिल्या षटकात ज्या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात त्या कुठेतरी खर्च केलेल्या धावा कमवाव्या लागतील दुसऱ्या गोलंदाजाला कारण की म्हणतात ना क्रिकेट हा सांघिक खेळ आहे सर्वांना मिळून खेळावं लागतं त्याचप्रमाणे कुठेतरी आता एका गोलंदाजाने रन खर्च केला म्हणून दुसऱ्या गोलंदाजाला त्या रन कमाव्या लागतील जमाव्या लागतील आपल्या संघासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल आता फलंदाजीवर आहे तो नितीन मुंडे उर्फ ब्रियांड आणि या ठिकाणी लो फुल टॉस हलक्यात टोलवलाय क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी एकच धाव कुठतरी गोलंदाजाचं नाव सांगा जुनेद मोहसिन आहे गोलंदाजीवर निसार थोडासा महागडा ठरलाय पण मोहसिन आता सुरुवात चांगली मिळाली मोहसिनला आणि पुन्हा एकदा ब्लॉक होता चेंडू काय गोलंदाजी कुठेतरी निसारने जे कमवले ते गमवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस लागली होती भूक केला हॅलो विकेट रनाची लागली होती भूक केला होता हुक पण चेंडू मात्र झाला हॅलो 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 डीजे आवाज वाय हॅलो 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 माईक चेक हॅलो हॅलो आता पहिला झटका लागला मोठा खेळाडू या ठिकाणी बाद झालाय सोहेल बॅग गेला ना सोहेल बॅग उत्कृष्ट फलंदाज त्याने पहिल्या षटकात 22 धावा जोडल्या होत्या आपल्या संघासाठी पण कुठेतरी तो स्वतःला रोखू नाही शकला संयम नाही ठेवू शकला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात तो त्या ठिकाणी आउट झालाय तर आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो आसिफ आता आसिफला ज्याच्या जागी तुम्ही आलात त्याच प्रकारची खेळी करावी लागेल तसेच फटके मारावे लागतील कारण की खूप मोठं लक्ष तुमच्या पुढे उभं आहे कारण की तुमच्या गोलंदाजांनी आज फारशी चांगली कामगिरी दाखवली नाही आणि आल्या आल्या आसिफचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु जयदीप भराडे या ठिकाणी उपस्थित चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव तर आता बघूत सोहेल वेग सारखी कामगिरी कोण करतोय सुरुवात चांगली करून दिली
आपली संघाची गाडी त्यानं हायवेवर आणून ठेवली, पण आता ती गाडी चालवणार कोण, लक्ष्याकडे नेणार कोण? आणि पुन्हा एकदा मोठा फटका एक्स्ट्रा कोर्सच्या दिशेला, सीमा रेषा पार, वन हाऊस चौका। आता शेवटचा चेंडू, आणि या ठिकाणी टॉपेज लागला होता कुठेतरी, पण क्षेत्रक्षक क्लोज असल्यामुळं त्या ठिकाणी चान्स, आणि गमावला विकेट, मिळाला झटका। एकदा जीवदान मिळालं, पण पुन्हा ती चूक केली, असंच पाहायला मिळालं होतं शिखर धवन कडून। शिखर धवन आयपीएल मध्ये एकदा आतमध्ये आला, बॉलरनं थ्रो केला, हुकला, स्लिप कर गेला, स्लिप वाल्यानं थ्रो केला, हुकला, तरी तो मदत नाही गेला, मग तिसऱ्यानं मारला आणि त्याचा कार्यक्रम गाठ केला। या ठिकाणी एक कुठेतरी जीवदान मिळालं होतं, पण आज मला वाटतं त्यांचा मूडच नव्हता नितीन मुंडेचा, कारण की त्यांच्या गोलंदाजीवर जे झेल सुटले होते ते कुठेतरी प्रेशर अजून ते दुःख ते विसरले नव्हते, आज काहीच्या मूडमध्ये आले नव्हते, आणि त्याचमुळे विकेट गमावलाय। आता कुठेतरी दोन मोठे झटके लागलेत, दोन मोठे खेळाडू या ठिकाणी तंबूची हवा खात आहेत, त्यामुळे आता काहीसं अवघड समीकरण होऊन बसलंय। परंतु आता झाल्या गेलं विसरून जावं लागेल, मैदानात आलाय तो उजेफ, कोण यायच्या नंतर? चला पुढच्या संघाचा टॉस करून घ्यायचाय। अब्रार मोमीन यांना विनंती असेल पुढचा संघ, दोन्ही संघांना बोलवून टॉस करून घ्यायचाय। या नंतरचा होणारा सामना फैजल क्रिकेट क्लब पूर्ण विरुद्ध दशावतार क्रिकेट क्लब हिंगोली। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी पेंडालकडे यावं। फजल आहे, फजल नाही, फजल क्रिकेट क्लब पूर्ण विरुद्ध दशावतार क्रिकेट क्लब हिंगोली। तर आता गोलंदाजीवर आलाय जयदीप भराडे, एक मोठं नाव लेझरच्या दुनियेतलं, कारण की लेझर क्रिकेट असोसिएशन परभणीचा कर्णधार जयदीप भराडे आलाय गोलंदाजीवर। आणि पहिला चेंडू सुरेख बोट फिरवली चेंडूवर, स्लो रन गतीचा चेंडू, डायरेक्ट खोलवर टप्प्याचा चेंडू, खोल गतीचा चेंडू, समजू शकला नाही, वाचू शकला नाही, कुठतरी पायाचा आधारस्तंभ मिळाला, त्यामुळं या ठिकाणी बोल्ड होता होता वाचला या खेळाडू। नाव आहे आसिफ। जयदीप भराडे नेहमीच काहीतरी मिश्रण घेऊन येतात आपल्या गोलंदाजीत, आजही तशीच त्यांनी पहिलीच चेंडू चांगल्या गतीचे आणि चांगल्या टप्प्याची केली। यावेळेस थोडासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु दसऱ्यामधलं 20 रुपयाचं उडलंच नाही, एकच धाव। आता उजेफ आलाय तो फलंदाजीवर, कुठतरी दोन मोठे झटके लागलेत सोहेल आणि नितीन यांच्या रूपात, तर कुठेतरी बॅकफुटवर आणून ठेवलेला हा संघ, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी आपल्याला। कोणा कोण देतो दुसरा बळ कोण, मोहम्मद आणि यावेळेस दूरवरून घासून खेचून आहे, वरून मारला, ताणून मारला, चेंडू जातो सीमा रेषा पार, डायरेक्ट मधुबन बार। हॅलो काय तुझं पटका या ठिकाणी पाहायला मिळाला उजेब नरे उजेब सय्यद यांच्याकडून,
असेच काहीतरी फटक्याची आवश्यकता त्यांच्या संघाला. यावेळेस चांगला चेंडू पण टोलवलाय तो लॉंगवानच्या दिशेला. त्याच्याकडे थोडस गचाळ क्षेत्रक्षण झालं होतं परंतु नंतर बॅकअपने येणाऱ्या खेळाडीनं आपलं सामर्थ्य दाखवलं, कौशल्य दाखवलं. एकानं चूक केली तर दुसऱ्यानं सुधारली. तशीच काहीची चूक झालती पहिल्या षटकात निसार यांच्याकडून, पण आला मोहम्मद आणि त्यानं या ठिकाणी पुन्हा बळी घेऊन आपल्या संघाला चांगल्या पोझिशनवर आणून ठेवलं. आता कुठेतरी बॅकफुटवर आहे तो अंबेजोगाई आणि चांगल्या पद्धतीचा खेळ खेळताय तो सजुलाला. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये मिश्रण, गती परिवर्तन आणि पुन्हा एकदा फसवले, अडकवले आणि थांबवले त्या खेळाडूला. निर्धाव चेंडू, प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक चेंडू या ठिकाणी कुठतरी धाव सोडण्याचा प्रयत्न करावी लागेल, कारण की निर्धाव होणारा प्रत्येक चेंडू काळजाचा ठोका चुकवत आहे. आणि या ठिकाणी फुलटॉस होता, ब्लॉक होलचा चेंडू करण्याचा प्रयत्न होता, व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु फुलटॉस गेला, टोलावू शकले नाही चांगल्या पद्धतीने. एक धाव आणि षटक समाप्त. तर आता या ठिकाणी तीन षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 37 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात. कुठतरी थांबायला पाय थांबवलं या गोलंदाजांनी. सजुलाला क्रिकेट क्लबचे गोलंदाज जयदीप भराडे, मोहम्मद, निसार या गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी केली आणि दोन मोठे झटके दिले त्या अंबेजोगाई म्हणजेच गावठी हॉटेल इंगोली या संघाला. गावठी हॉटेल म्हणजे आपल्या नांदेड रोडला असणारी गावठी धावा. सुंदर जेवण मिळतं त्या ठिकाणी. त्यांच्याच मालकांनी बोलावलेला हा संघ जो त्यांच्या हॉटेलच्या नावाने या ठिकाणी आपलं प्रदर्शन दाखवत आहे. चांगला मोठा संघ आहे म्हणूनच एवढा मोठा प्रवास त्यांनी पार केलाय. परंतु आता हा काहीचा शेवटचा क्षण आहे. यामध्ये जर तुम्ही यामध्ये जर तुमचा पराजय झाला तर तुम्हाला कुठतरी गाडी थांबवावी लागेल. नाणेफेकीसाठी यावं फजल क्रिकेट क्लब पूर्ण कर्णधार आणि दशावतार क्रिकेट क्लबचा कर्णधार. दशावतार क्रिकेट क्लबचा कर्णधार या ठिकाणी आहे. तर फजल क्रिकेट क्लबच्या कर्णधाराला विनंती करतो की नाणेफेकीसाठी यावं. यावेळेस काहीस स्वतःला फिरवलंय आणि खूप चुकदार फटका सजवला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. यावेळेस काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी खूप दूर वाईट. फजल क्रिकेट क्लब पूर्ण शेवटचा कॉल. अरे चला, दोन्ही संघ आलेले आहेत, नाणेफेक करून घ्यावी. कोण आहे तिथं?
गणेश भाऊ नाणेफेक करून घ्यावी यानंतरच्या सामन्याची. गणेश भाऊ बांगर काय सुत ना किती आहे विचारत राहणार. आता समीकरण असं असेल 24 चेंडू 98 धावा. जवळजवळ प्रत्येक षटकात तुम्हाला 24 धावा बनवाव्या लागतील. 24.50. आता गोलंदाजीचा फार सांभाळतील ते जयदीप फराडे परभणी एक्सप्रेस. वेळ घे डिसिजन नको देऊ म्हणाले ते. आणि सामना करतील ते उजेफ. मोठा फटका आणि चेंडू जातोय सरळ सी मारेच्या पार. षटकार पहिल्या चेंडूवरती जयदेव भराडे यांचं स्वागत केलंय उजेफ यांनी षटकारानशी. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू जयदीपचा सामना करतील ते उजेफ. पुन्हा एकदा बोट फिरवली आणि इथं उजेफ यांना बाद केलंय जयदीप यांनी. एक तेरी तो एक मेरी. फजल सीसी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात आणि दशावतार. फजल क्रिकेट क्लब पूर्णा आणि दशावतार हिंगोली मोठा सामना.
मोटा फटका आणि चेंडू खाली खेळाडू आणि इथं सोपा ज्वेल सोडला. चांगली गोलंदाजी जयदीप यांच्याकडून पाहायला मिळते. यानंतरचा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल, दशावतार हिंगोली वर्सेस फजल क्रिकेट क्लब पूर्णा. अधिक गती आणि दिशाहीन चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. फजल सीसी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुढचा चेंडू जयदीपचा, सामना करतील तो फलंदाज. चांगला चेंडू अपील केली आणि इथं फलंदाज बाद. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. बॅटची आतली कट लागली होती. आता फलंदाजीसाठी आले ते कारभारी. बघूया गोलंदाजीत आज कारभारीचा दिवस नव्हता आणि क्षेत्ररक्षणामध्ये पण कारभारींचा दिवस नव्हता. बघूया फलंदाजी कशा प्रकारे करतात कारभारी. आणि इथं कारभारी यांना चेंडू समजला नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आता चौथ्या धावेचा प्रयत्न होतो का. चौथी धाव कारभारी यांना घ्यायची होती पण थांबवले खेळाडूने. तीन धावा जोडल्यात कारभारी यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल जयदीप फराडे यांचा. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात जयदीप फराडे. स्लोअर चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिले सरळ स्टँड मध्ये. दमदार ब्रँडेड फटका षटका. धन्यवाद डीजे. चांगला फटका फलंदाजाकडून पाहायला मिळालाय. सुखद देणारा फटका आपल्या संघाला. आता गोलंदाजीचा भार सांभाळतील ते समीर उर्फ पोलाड, एक नावाजलेले खेळाडू, सिनियर खेळाडू परभणी जिल्ह्याचे. सामना करतील कारभारी आणि समीर याचा चेंडू ऑफटमच्या बाहेर आणि पंचांचा निर्णय वाईड चेंडू स्वेअर चेंडू. पुढचा चेंडू कारभारी यांच्यासाठी पोलाडचा. मोठा फटका खेळायचा होता कारभारी यांना. ब्रँड यांना धावबाद व्हावं लागलं आणि धावांची गती थोडीशी कमी झाली. आज खूप अपेक्षा होत्या ब्रँड यांच्याकडून. पुढचा चेंडू समीरचा, खोलवर टप्प्याचा चेंडू
यासाठी जाणले जातात समीर निर्धाव चेंडू चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये यष्टी रक्षकाची भूमिका निभावतायत ते करीम उत्कृष्ट फलंदाज करीम पुढचा चेंडू चांगला फटका हवे चेंडू चेंडू खाली खेळाडू आणि चेंडू जातोय सरळ वन बाउंड सीमा रेषा पार चौकार चांगली अपेक्षा होत्या ब्रँड यांच्याकडून आपल्याला पण कुठेतरी निराश केले ब्रँड यांनी स्वतः चुकीचा कॉल दिला आणि धावबाद व्हावं लागेल मोठा फटका कवरच्या दिशेने आणि चेंडू जातोय सरळ ब्रँडेड फटका चौकार चांगला चेंडू चौकार खाल्ल्याच्या सर थोडीशी गती अधिक दिली आणि चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये करीम यांच्या हातामध्ये पुढचा चेंडू पोलार्डचा सामना करतील ते अजय खोल गतीचा चेंडू बॅटची अतली कड आणि एक धाव पूर्ण षटक समाप्त आता बारा चेंडू तब्बल 70 धावा बनवावे लागतील म्हणजे तुम्हाला युवराज सिंग बनावं लागेल या षटकात आणि पुढच्या षटकात रिंकू सिंग व्हावं लागेल उलट फेर झाली तरी चालेल पहिले रिंकू सिंग व्हा मग युवराज सिंग व्हा पण व्हा कारभारी हे करू शकतात कारभार असं मला वाटतंय फैयाज फैयाज आलाय पहिला चेंडू तुंग आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार षटकार बघूया या षटकात फलंदाज रिंकू सिंग होतात का युवराज सिंग दोन्ही मधला एक सिंग व्हावा लागेल पुढचा चेंडू फैयाचा सामना करतील ते अजय राठोड अजय को अजय दिखानी होंगी मोठा फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार षटकार डीजे धन्यवाद कमान अप्रतिम फटकेबाजी अजय अजय को जय दिखाना ही होगा चांगला चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि इथं फलंदाजाला बाद व्हावं लागेल चांगली फटकेबाजी अजय यांच्याकडून जाता जाता थोडासा सुखद देणारा दोन फटके त्यांनी खेळले आता फलंदाजीसाठी आले ते रेहान रहमान सामना करतील फैयाजचा मोठा फटका आणि चेंडू जातोय सरळ
सीमा रेषा पार षटकार। डीजे चार चेंडू मध्ये तब्बल तीन षटकार आलेत। बघूया या दोन चेंडूवरती असेच मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील। बॅटची कट लागली होती, मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू जागेवरच पडलाय। निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळावा लागेल रहमान यांना। मोठा फटका, फटका फसलाय। निर्जन स्थळी चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण, षटक समाप्त। शेवटचं षटक घेऊन येत आहेत। आता समीकरण असेल सहा चेंडू 50 धावा, म्हणजे जवळजवळ हा सामना परभणी या संघाने जिंकलाच म्हणावं लागेल। औपचारिकता राहिली आहे आणि कारभार यांनी हा ब्रँडेड फटका दाखवलाय। चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार षटका। गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये कारभार यांनी तेवढा कारभार दाखवला नव्हता पण फलंदाजी मध्ये तो चांगला कारभार दाखवतायत। खरपूर समाचार घ्या, पाच चेंडूवरती कारभार यांनी घ्यावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असेल। पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, टपापड्या थोडासा बाहेर निघला, निर्धाव चेंडू, लो फुलटा चेंडू आणि चेंडू जातोय सरळ वन बाउंड सीमारेषा पार। यानंतरचा होणारा मोठा सामना फैजल सिद्दी वर्सेस अवतार हिंगोली। फैजल सिद्दी पूर्णा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कारभारी यांचा ब्रँडेड फटका। चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार षटकार। सुखद क्षण आपल्याला अनुभवायला मिळत आहेत। मोठा फटका कारभारी यांचा आणि चेंडू जातोय सरळ वन बाउंस सीमा रेषा पार चौकार। चांगली फलंदाजी कारभार यांच्याकडून पाहायला मिळते। सात चेंडूत तब्बल 224 या धावसंख्येवरती खेळतायत कारभारी। शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळावा लागेल कारभार यांना। सुखद खोलर टप्प्याचा चेंडू आणि इथं परभणी या संघाचा विजय। आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच असतील ते जयदीप भराडे यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यावं। इसके बाद जो होने वाला मैच है उस मैच को स्पेशल गेस्ट करेंगे यहाँ पर अतुल भौशेख। एक मैच गुजारिश करता हूँ कि इसके बाद जो होने वाला मैच है उस दोनों टीम को यहाँ पर आप कुछ शब्द अपने भाषा में बोलिए। धन्यवाद दया। यानंतरचा होणारा मोठा सामना
फजल क्रिकेट क्लब पूर्णा विरुद्ध दशावतार क्रिकेट क्लब हिंगोली। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहील तो जयदीप भराडे। गणेश दादा बांगर यांना विनंती करतो की आपण जयदीप भराडे यांना सन्मान चिन्ह द्यावं। चला या ठिकाणी जयदीप भराडे यांना प्लेयर ऑफ द मॅच म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहेत ते गणेशदादा बांगर, आकाश कदम आणि ते आपला भाऊ आजम प्यारे वाले। यानंतरचा होणारा मोठा सामना फजल क्रिकेट क्लब पूर्णा विरुद्ध दशावतार क्रिकेट क्लब हिंगोली। दोन्ही संघ मातब्बर। या ठिकाणी नाणेफेक जिंकली होती ती फजल क्रिकेट क्लब पूर्णा या संघाने आणि नाणे